आरोग्य जागृती। नमस्कार, मी अण्णा वैद्य। आज माझ्या भोवती किंवा माझ्या बरोबर असणारे जे ग्रस्त आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रभाकर देव। आपण डॉक्टर प्रभाकर देवांची मुलाखत एक वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या विषयावर घेणार आहोत। विषय हा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला अमृत महोत्सवी वर्ष म्हणून झालेले 75 वर्ष, पण हेच होत असताना मराठवाडा मुक्ती संग्राम जो आहे त्याची आता सुरुवात होते अमृत महोत्सवी वर्षाला। अमृत महोत्सवी वर्ष दोन्ही याच्यामध्ये प्रत्यक्षात यांचा संबंध काय आला किंवा काय आला नाही हे पाहण्यापेक्षा त्यांनी या संदर्भामध्ये जे केलेलं लेखन आहे ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। कारण पुस्तकाच्या माध्यमातून देखील माणसांच्या वाचकांच्या समोर एक वेगळ्या पद्धतीने इतिहास घडविला जातो आणि हा इतिहास कदाचित येणाऱ्या पिढीला सहाय्यभूत ठरतो आणि देशाच्या अन्य गोष्टीसाठी तो मदतनीस म्हणून ठरतो। आज डॉक्टर प्रभाकर देव माझ्याबरोबर आहेत। नमस्कार। मी प्रथमतः तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे की प्रभाकर देव हे नाव आम्ही तसं खूप ऐकलेलं आहे, पण प्रत्यक्ष भेट आपली तिसरी चौथी आहे। या भेटीमध्ये तुमच्या माध्यमातून मला जे काही कळलं, आपण एक इतिहास संशोधक आहात, स्थापत्यशास्त्राचे आपण फार मोठे जाणकार आहात, हा सगळा विषय न्याहाळत असताना तुम्ही महाराष्ट्र भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर मराठवाड्यात झालेला मुक्तीसंग्राम याची आपण साक्षीदार आहात। या साक्षीदारामध्ये मला प्रश्न एक पहिला विचारायचा आहे की आपण कृपया आपली पार्श्वभूमी आणि आपला अत्यंत अल्प परिचय थोडक्यात वाचकांना द्यावा, प्रेक्षकांना द्यावा। नमस्कार। मी प्रभाकर देव, मुळातला औरंगाबादचा राहणारा। माझा जन्म 1937 तुकारामपंत देव वकील जे इथले त्या काळातले होते त्यांचा मी पुत्र आहे। माझे वडील रघुनाथराव देव हे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये इंजिनियर होते। त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावी जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 अशा फॅक्टरीज असायच्या जिनिंग प्रेस। आणि हा जो कापूस, या इथला जो कापूस आहे तो मॅन्चेस्टरला जायचा आणि मॅन्चेस्टरहून तयार कापड होऊन हा ब्रिटिशांचा एकूण अर्थकारणाचा भाग होता। सांगायचा मतदार तर मी राहणार मराठवाड्याचा आहे। मराठवाड्यातून माझं शालेय शिक्षण मात्र सेलू परतूर जालना परभणी या भागामध्ये ज्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज असायच्या तिथे माझ्या वडिलांचे पोस्टिंग व्हायचं आणि त्या अनुषंगाने मग त्या गावी माझं प्राथमिक शिक्षण झालं। महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी औरंगाबाद आलो आणि माझे चुलते इथे तुकाराम पंत देव होते, म्हणून केळबाजारमध्ये आमचं कोपराचं घर आहे तिथे होते आणि तिथे माझं शिक्षण झालं। मराठवाडा विद्यापीठात स्थापन झालं 58 आणि मी MA ला ऍडमिशन घेतले आणि या विद्यापीठाच्या MA हिस्ट्रीच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी। डॉक्टर रमेश गुप्ते ज्यांनी अजिंठा वेरूळवर मोठ्या प्रमाणात काम केलं आहे ते माझे प्रोफेसर होते आणि विद्यापीठात MA 1960 मी MA झाल्याबरोबर त्याच वर्षी 2 कॉलेजेस निघाले मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची, एक देवगिरी कॉलेज आणि दुसरं बीटा बनवीन कॉलेज। त्या बनवीन कॉलेजला माझी अपॉइंटमेंट झाली आणि 1960 पासून ते 1971 पर्यंत 10-11 वर्ष मी बीटा वास्तव्य करून ते इतिहासाचा प्राध्यापक। या दरम्यान डॉक्टर रमेश गुप्तेंचे जे माझे प्रोफेसर होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, त्यांनी त्यांचं वेगवेगळ्या जिल्ह्यावर काम करतो आणि ते एकदा नांदेडला आले, बीट आले आणि आम्ही कंकालेश्वरचं मंदिर पाहिलं की त्यांना सहज विचारलं की सर तुम्ही अजिंठा वेरूळचा अभ्यास केला आणि अगदी परचूसन नेपिन्सन पासून सगळ्यांनी अजिंठा वेरूळच्या लेण्यांवर, सगळ्याच लेण्यांवर अभ्यास केलेला आहे, पण या लेण्यांसारखाच करा आविष्कार या मंदिरांच्या वर। तर या मंदिरांचा अभ्यास केलाय का अभ्यास केला जातो? मग त्यांनी सुचवलं की अरे तूच बघ। मग त्यांनी मला 4-5 नावं सांगितले, एल्फिन्सन सांगितलं, कझिन्स सांगितलं, बर्जेस सांगितलं, नंतर एमी नाईक म्हणून 1940 ज्यांचा PhD थीसिस मुंबई विद्यापीठाने मान्य केलं होतं, आर्कियोलॉजी ऑफ द डेक्कन म्हणून, ते ह्या सगळ्या पाहायला सांगितलं आणि मला नंतर लक्षात आलं की या कुणीही मराठवाड्यातल्या एकाही मंदिराचा अभ्यास केलेला नाही आणि माझा हा जो अभ्यास आहे जसा अजिंठा वेरूळच्या लेण्यांच्या कलाविष्काराचा अभ्यास आहे तसाच या मंदिरातल्या देवांपेक्षा मंदिराच्या बांधणीचा आणि मंदिरातल्या कलाविष्काराचा अभ्यास आहे। त्या अनुषंगाने मग मी टेम्पल्स ऑफ मराठवाडा हा PhD संशोधनाचा विषय घेतला आणि डॉक्टर गुप्त्यांकडेच मी काम सुरू केलं। जवळपास 1000 मंदिरं उद्ध्वस्त अवस्थेत असलेली
मंदिर म्हणजे जिथे देव नाही आहे तो फक्त माणूस आणि माणसाने निर्माण केलेली कलाकृती. अशा उद्ध्वस्त अवस्थेतल्या हजारेक देवळांचा विसर्ग केलेला आहे, त्यातल्या 100 देवळ सिलेक्ट केले आणि त्याचा क्रम हा सांगितला. या अर्थानं मी इकडे वळलो आणि 71 माझा डॉक्टरेट मिळाल्यानंतर मी नांदेडला पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट सुरू झालं यशवंत कॉलेजमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटचा हेड आणि प्रोफेसर म्हणून मला म्हैसेकरांनी अपॉइंटमेंट दिली आणि त्या अनुषंगाने मी 71 बीडचं बनवून कॉलेज सोडून यशवंत कॉलेजच्या पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च डिपार्टमेंटचा हेड झालो. हे पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च डिपार्टमेंट आपल्या मराठवाडा विद्यापीठाच्याही अगोदर स्थापन झालेलं आहे आणि हे विद्यापीठ आणि हे डिपार्टमेंटही UGC रेकग्नाइज्ड आहे. विद्यापीठ ग्रँट कमिशनने त्याला परमिशन दिली आहे. सांगायचं मतदार तर मला तिथे मग स्वतंत्रपणे काम करायला संधी मिळाली, संशोधन करायला संधी मिळाली. माझे 5-6 विद्यार्थी PhD डॉक्टरेट मिळालेले विद्यार्थी आहेत. सांगायचं मतदार तर एका चांगल्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि नांदेड सारख्या ठिकाणी संधी मिळाल्यामुळे बराच वाव या अनुषंगाने. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम याचे आपण साक्षी आहात. आपण प्रत्यक्षात सहभागी नसाल परंतु साहित्यामधून आपण बऱ्याच गोष्टी विशद केलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचं श्रेय तुम्हाला मिळत आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना माहिती नव्हते, त्याच्यावरती प्रकाशजोत आपण टाकलेला आहे. मला एक प्रश्न असं विचारला की तुलनात्मक जर आपल्याला विचार करायचा झाला तर ब्रिटिश सरकारने दिलेलं साहित्याला वजन आणि इकडे मराठवाडा हैदराबाद मुक्तिसंग्रामाने दिलेलं वजन याच्यामधले तुलनात्मक आपण ते सांगू शकाल का? साहित्याचं योगदान मोठ्या प्रमाणात एकूण भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राहिलं याबद्दल वादच नाही, परंतु त्याचा त्या अनुषंगाने जेव्हा आपण हैदराबाद राज्यातल्या स्वातंत्र्य चळवळीकडे पाहतो तेव्हा एक लक्षात घ्या की जो काही संस्कार झाला वैचारिक आणि येथील लिखाणामधून झालेला तो सगळा संस्कार मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या मुलांच्यामुळे झाला. मराठवाड्यातली जी मुलं पुण्याला शिकायला होती, काही मुलं लखनौला शिकायला होती, बनारसला शिकायला होती, नागपूरला शिकायला होती, ही जी मुलं आहेत या मुलांनी जो काही संस्कार आणला वैचारिक संस्कार त्या वैचारिक संस्कार तो वैचारिक संस्कार निश्चितच लक्षणीय होता. दुसरा वैचारिक संस्कार म्हणजे वर्तमानपत्रात तर बंदी होती आमच्या म्हणजे वर्तमानपत्र नवीन काढायला तर बंदी होतीच, पण उर्वरित भारतातला वर्तमानपत्र हे आणण्यालाही बंदी होती. त्यामुळे तशी वर्तमानपत्र आमच्यापर्यंत पोहोचली पोहोचली या उपरे खऱ्या अर्थानं काँग्रेसची जी भूमिगत चळवळ होती हैदराबाद राज्यातली ती कुठल्या अनुषंगाने होती तर रातोरात वर्तमानपत्र पोहोचवायची. जे मुंबई पुण्याची वर्तमानपत्र आली असतील किंवा पाम्पलेट असतील वैचारिक विचार देणारे असे जे काही प्रयोग असायचे तर रातोरात हे रात्री हे सगळं काम केलं जायचं आणि ते करताना जर पकडला गेला तर तुरुंगात डांबला जायचं ही अवस्था होती. त्यानंतर दुसरा वैचारिक दुसरा महत्वाचा झाला की प्रयोग झाला तो गणेशोत्सवाच्या स्वरूपात प्रयोग झाला वैचारिक. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं वैचारिक योगदान जर कुणाचं असेल या बाबतीत वर्तमानपत्राच्या बाबतीत तर पहिला प्रयत्न मराठवाडा वर्तमानपत्र 11 अकबरांनी असा प्रयोग केला, पण मराठवाडा काढल्याबरोबर त्याच्यावर बंदी आली आणि मराठवाड्यावर बंदी आली बरोबर दुसऱ्या नावाने हे वर्तमानपत्र निघत राहिलं. सांगायचं मतदार्थ मराठवाडा या वर्तमानपत्राने फार मोठ्या प्रमाणात वैचारिक जागृतीच्या संदर्भात योगदान दिलेलं आहे, पण हे देखील योगदान अत्यंत भूमिगत चळवळीच्या स्वरूपात करावं लागलं. कारण ओपन असं कुणाच्या हातात वर्तमानपत्र दिसलं तरी त्याला अटक केली जायची. वंदे मातरम म्हणता येतं खऱ्या अर्थानं वंदे मातरम चळवळ ही मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुरू झाली 1937 दरम्यानची गोष्ट आहे की इथल्या गव्हर्नमेंट औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये प्रार्थना करताना काही मुलांनी वंदे मातरम म्हणायचं ठरवलं. प्रार्थनेच्या जेवायला बसायच्या आधी आणि तो प्रकार महिना 2 महिने चालला. मग कुणीतरी खून उठवली की अरे वंदे मातरम म्हणजे याच्यामध्ये आणि हैदराबाद आणि हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरनी फत्व काढलं की वंदे मातरम म्हणायचं नाही, हा धार्मिक चळवळ धार्मिक भाग आहे तो आणि सरकारला मान्यला आहे. आणि त्या वंदे मातरमवर बंदी आली. गोविंदभाई ज्यावेळेस वंदे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यांनी तो पुढाकार घेतला आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना रेस्ट्रिकेट केलं. गव्हर्नमेंट कॉलेजच्या मुलांना रेस्ट्रिकेट केल्याबरोबर ही चळवळ संपूर्ण हैदराबाद राज्यात पसरली आणि निर्णया ठिकाणचे विद्यार्थी रेस्ट्रिकेट झाले,
स्वतंत्र भारत झालेला होता, हीचही 1947 नंतरची गोष्ट आहे. तर हा हा प्रकार होता, कुठल्याही प्रकारचं वैचारिक स्वातंत्र्य तिथे नव्हतं, वंदे मातरम म्हणता येत नव्हतं. आणि म्हणून वंदे मातरम चळवळ ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचे जे कार्यकर्ते आहेत सगळे, ते कार्यकर्ते तयार नाही झाले ते 1937 दरम्यानचे. दुसरी महत्वाची गोष्ट मला जी सांगायची ती अधिक ज्याच्यावर भर द्यायचा आहे, पश्चिम म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि हैदराबाद यांची मुक्ती संग्राम याची तुलना करताना आपण आपला परिचय देताना अत्यंत चांगल्या पद्धतीने परिचय दिलेला आहे. त्याच्यातले विषय हे आम्हाला विचार करण्यासारखे असले तरी सुद्धा आज आपल्याला महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण वयाच्या 86 वर्षी अजून काही लिखाण करताय तो आपण त्यानंतर प्रश्न घेऊच. परंतु आपण भारताचा स्वातंत्र्य संग्राम पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण हैदराबाद मुक्ती दिनाचा स्वातंत्र्य संग्राम पाहिलेला आहे. आपण देवालयाचे स्थापत्य शास्त्रज्ञ अभ्यासक आहात. मला या निमित्ताने आपल्याला एक प्रश्न विचारत आहे की भारताच्या स्वातंत्र्यामध्ये देवालयांची स्थिती आणि इकडे हैदराबाद मुक्ती संग्रामातील देवालयाची स्थिती, त्याच्यातल्या अत्यंत चांगल्या घडणाऱ्या गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये ज्याच्यामध्ये माणुसकी आपली जिवंत होऊ शकेल, काळीमा फासणाऱ्या गोष्टी झाल्या असतील आपल्या त्याच्यावरती जास्त चर्चा करायची नाहीये, परंतु एवढ्या याच्यामध्ये सुद्धा या स्थापत्यशास्त्राचा हा जो काही संबंध तुमचा आलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जी माहिती सांगायची या दोन स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची आणि त्याशी निगडीत असलेली सांगायची. मुळात हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या संदर्भात आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतो, सुदैवाने बीडला गेल्या नांदेडला आल्यानंतर पदव्युत्तर विभागाचा हेड असल्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. आणि दुर्दैवानं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली या सगळ्या गेल्या 5-50 वर्षाच्या वाटचालीत की पश्चिम महाराष्ट्रातल्या सामान्यपणे लोकांना हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्टच त्यांना माहिती नाही. आणि जेव्हा आम्ही सांगतो की 15 ऑगस्ट 1947 आम्ही मराठवाड्यामध्ये वंदे मातरम म्हणू शकलो नाही, तिरंगा झेंडा फडकवू शकलो नाही, हे त्याचा त्यांना त्याला त्याचं काही कळतच नाही काय घ्यायचं काय झालं असेल काय. म्हणजे मुळात हैदराबादचा मुक्ती संग्राम आणि पश्चिम महाराष्ट्राचा किंवा एकूणच भारताचा स्वातंत्र्य संग्राम यातला जो फरक आहे तो फरक प्रामुख्याने लक्षात आलेला नाही. आणि मला असं जाणवलं की ते तो का लक्षात येत नाही, तर मुळात ब्रिटिशांनी लादलेलं पारतंत्र्य कशा पद्धतीचं होतं हेच आपण समजून घेतलेलं नाही. मी त्या अनुषंगाने एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की ब्रिटिशांनी लादलेलं पारतंत्र्य 100% संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेलं नव्हतं. प्रत्यक्ष पारतंत्र्य कुठे होतं? मुंबई प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी, कलकत्ता प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी या ज्या प्रेसिडेन्सीज होत्या की जिथे प्रत्यक्ष कलेक्टर ब्रिटिश कलेक्टर नेमला गेलेला होता, ब्रिटिशांचे कायदे लागू होते, हा प्रत्यक्ष ब्रिटिश इंडिया हा वेगळा. आणि उरलेला जो भारत आहे तो मांडलिकांचा भारत आहे. बरं, उरलेला भारत हा संपूर्ण 562 राजांमध्ये विभागलेला आहे. बरोबर, या प्रदेशातल्या रयतेवर इंग्रजांचा प्रत्यक्ष काहीही संबंध नव्हता, प्रत्यक्ष प्रभाव नव्हता. राजे मांडलिक होते पण अंतर्गत कारभारामध्ये या सगळ्या 562 राजांचा कारभार हा पूर्णपणे मुक्त होता. राजाचा शब्द म्हणजे शेवटचा कायदा. ही अवस्था उरलेल्या 562 राज्यांमध्ये होती. म्हणजे एकाच वेळी भारतामध्ये दोन भारत होते, एक आधुनिक भारत ब्रिटिश इंडियामध्ये ज्याला ब्रिटिश इंडिया म्हणून आपण संबोधू, जो आधुनिक 21व्या शतकातली आधुनिकता 20व्या शतकातली आधुनिकता ज्यांच्यामुळे प्रबोधनामुळे अगदी 18व्या शतकात आली तो भारत वेगळा, आणि दुसरा भारत मध्ययुगीन सल्तनती कारभारामध्ये गुंतलेला. असे दोन भारत आपल्याकडे त्या काळात अस्तित्वात आहेत. 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं, कुणाला स्वातंत्र्य मिळालं? तर भारतातल्या ब्रिटिश रयतेला, ब्रिटिश इंडियात राहणाऱ्या रयतेला स्वातंत्र्य मिळालं. बरं, ब्रिटिश इंडियात राहणाऱ्या रयतेला स्वातंत्र्य मिळालं, नगरच्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं, पुण्यातल्या मिळालं, मुंबईतल्या मिळालं, नागपूरच्या मिळालं, पण
संस्थानामध्ये राहणारे जे राजे जनता आहे त्या रयतेला स्वातंत्र्य मिळालं नाही. तर मी पारतंत्र्याचं स्वरूप सांगत होतो, ब्रिटिश आणि स्वातंत्र्याचंही स्वरूप सांगत होतो. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं ही 100% खरी आणि ऐतिहासिक वास्तव आहे, याबद्दल वादच नाहीये. तेव्हा त्या सध्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. आता अमृत महोत्सव जो साजरा करायचा आहे तो आणखी एका स्वातंत्र्य प्राप्तीचा. तेव्हा भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती आणि मी जी म्हणतोय ती आणखी एक स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या स्वरूपातली, याच्यातला नेमका फरक समजून घ्यायचा असेल तर आधी पारतंत्र्याचं स्वरूप समजून घ्यायला लागेल. त्या अनुषंगाने मी सांगत होतो आपल्याला की हैदराबाद की पारतंत्र्य दोन प्रकारचं होतं. एक तर ब्रिटिश इंडियानी लादलेलं पारतंत्र्य आणि दुसरं उर्वरित राजांच्या ताब्यात असलेला भारत, की ज्या राजांवर इंग्रजांनी पारतंत्र्य लादलंय आणि त्यांना आपलं मांडलिक बनवलंय. सांगायचं तात्पर्य असं की 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तर कुणाला स्वातंत्र्य मिळालं, तर ब्रिटिश इंडियात राहणाऱ्या रयतेला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या मराठवाडा सोडून उर्वरित जो महाराष्ट्र आहे तो उर्वरित महाराष्ट्र ब्रिटिश इंडियामध्ये होता. ब्रिटिशर तिथे कलेक्टर नगरला पुण्याला ब्रिटिश कलेक्टर्स होते, किंवा जिथे ब्रिटिश कलेक्टर्स होते युनियन जॅक त्यांच्या कलेक्टर ऑफिसवर होता, तो युनियन जॅक खाली उतरला गेला आणि उर्वरित महाराष्ट्र स्वतंत्र झाला. आता दुसरं स्वातंत्र्य कोणाला मिळालं, तर 562 राजे स्वतंत्र झाले. या 562 राजांना सांगितलं, ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही आता आमच्या मांडलिकत्वावर मुक्त झालेला आहात, आम्ही चालू परत. आता तुम्हाला हवं हे 3 पर्याय आहेत, तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य दिलंय आणि या स्वातंत्र्यात 3 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. एक हवं तर भारतात विलीन व्हा, नको असेल तर पाकिस्तानात विलीन व्हा, आणि भारतात किंवा पाकिस्तानात राहायचं नसेल आणि स्वतंत्र राहायचं असेल तरी तुम्ही स्वतंत्र राहा आणि भारताचं मांडलिकत्व स्वीकारा. हा 3रा पर्याय 562 राजांना मिळाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर स्वतंत्र कोण झाले असेल 15 ऑगस्ट 1947 ला, तर ब्रिटिश इंडियातली रयत आणि 562 राजे. पण ह्यांना या राजांनाही स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांच्या डोक्यात अशी कल्पना होती की 562 राजे आपण म्हणतो तसं भारताचे पांडलिक बनले आणि भारत हा देश नाहीच आहे, मुळात राष्ट्र नाहीच आहे. जसं युरोप महाराष्ट्रापेक्षा इंग्लंड लहान आहे, इंग्लंड इटली जर्मनी हे जे छोटी छोटी राष्ट्र आहेत ते महाराष्ट्र आपल्या भारतातल्या राज्यांसारखी, तेव्हा ब्रिटिशांची कल्पना अशी की भारत हा राष्ट्र असूच शकत नाही. हिचं कल्पने हिचे ज्याला आपण म्हणू खिचडी आहे निर्णय निर्णया देशांची संस्कृती वेगळी सगळं वेगळं. आणि म्हणून त्यांच्या डोक्यात असं होतं की आपण यांना जर मांडली आणि ते ब्रिटिशांनी याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर मध्ये कॉलम टाकलेला यांना स्वातंत्र्य मिळेल जशी ती परिस्थिती आहे. आणि त्यांच्या डोक्यात असं आलं की ब्रिटिश आम्ही आपण गेल्यानंतर भारताची विभागणी 564 राज्यांमध्ये होईल. भारत हा 564 राज्यांमध्ये विभागला जाईल, 562 ही राज्य, 63वा भारत, 64वा पाकिस्तान, ही कल्पना ब्रिटिशांची होती. आणि त्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947 ला या सगळ्या राजांना स्वातंत्र्य मिळालं. आणि त्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी खऱ्या अर्थानं की भारतीय स्वातंत्र्याचं खरं फलित जे दिसतं ते सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेल्या प्रयत्नात. सरदार वल्लभभाई पटेलांनी या 562 राजांपैकी ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे अप्रतिम पुस्तकं निघाली त्याच्यावर, त्यांनी प्रत्येक राजाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतंत्र राहू शकणार नाही काय. आणि भारतीय राष्ट्र आपण भारत एक राष्ट्र उभं करायचं असेल तर तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीला जवळपास 569 राज्यांनी संमती दिली की फार चकाटी फार चिकाटीचं ते काम होतं. दीड वर्ष ते चाललं जवळपास आणि सगळ्याच्या सगळ्या राज्यांनी बहुतेक राज्यांनी टप्प्याटप्प्याने भारतात विलीन व्हायचा संमती दिली. अपवाद राहिले फक्त 3 आणि हे 3 राजे आपलं स्वतःचं राजसत्ता कायम टिकवू इच्छित होते. या 3 राजांमध्ये सगळ्यात महत्वाचा होता तो काश्मीरचा हरिसिंग. काश्मीरच्या हरिसिंगाची कल्पना अशी की आपल्याकडे मेजॉरिटी हिंदू आहे त्यामुळे भारत आपल्याला मदत करेल,
नाही मुसलमान मेजॉरिटी मुसलमान आहेत काश्मीरमध्ये, त्यामुळे पाकिस्तान आपल्याला मदत करेल. आपण हिंदू राजा असल्यामुळे भारताचं आपल्याला सहाय्य मिळेल, म्हणजे बफर स्टेट सारखं बरोबर आपण हे राज्य कायम टिकवू शकू अशी कल्पना त्याची होती. जुनागडचा हरिसिंह, जुनागडचा एक सुलतान, त्यांनी त्याचे छोटस स्वतःच राज्य होतं पाकिस्तान आणि हिंदुस्थानच्या बॉर्डरवर, त्यांनी पण डिक्लेअर केलं की मी भारतात विलीन होणार नाही किंवा पाकिस्तानातही जाणार नाही, स्वतंत्र राहू इच्छितो. सांगायचा मत इथं अर्थ स्वतंत्र राहू इच्छिणारे तीन राज्य निघाले, त्यात हैदराबादचा उस्मान अली, त्यात नंतर हा जुनागडचा सुलतान आणि काश्मीरचा हरिसिंह. काश्मीरचं पुढे काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यामुळे तिकडे मी ते वळत नाही. काश्मीर हरिसिंग हरिसिंगाचं सगळा इतिहास आपल्याला ज्ञात आहे, तिकडे मी वळत नाहीये. जुनागडचा सुलतानही लगेच नंतर एक वर्ष दोन वर्षानंतर पुरी सामील झाला. खरा प्रश्न राहिला, खरं पोटात अगदी अल्सर सारखं जे दुखणं होतं ते दुखणं राहिलं ते हैदराबादच्या निजामाने. हैदराबादच्या निजामानं भारताला स्वातंत्र्य अगदी 1937 पासूनच आपण स्वतंत्र राहू ही कल्पना मुळाशी बळगलेली होती. अनल मलिकची सिद्धांत त्यावेळेस त्यांनी मांडायला सुरुवात केली होती की आपण या राज्यामध्ये असलेला प्रत्येक मुसलमान हा जन्मतःच राज्य करता आहे, ही अनल मलिकचा सिद्धांत. हा अनल मलिकचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि 37 पासून ते अगदी 48 पर्यंत हा 10-11 वर्षाचा जो काळ आहे हा या काळामध्ये हैदराबादच्या निजामानं स्वतंत्र कायम आपलं स्वातंत्र्य कायम टिकवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर पाहायचं असेल आपल्याला हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे, तर हैदराबाद मुक्तीसंग्राम हा 85% रयतेला हवं असलेलं लोकशाही राज्य, प्रजासत्ताक, लोकशाही याच्यासाठी झगडा, आणि दुसऱ्या बाजूला 15% असलेल्या रयतेला हवी असलेली राजसत्ता आणि मध्ययुगीन परंपरा, याच्यातला खरा हा संघर्ष आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर या पार्श्वभूमीवर समजून घ्यावा लागेल की मराठवाडा मुक्तीसंग्राम कशासाठी लढला गेला, तर लोकशाही परंपरेसाठी लढला गेला, स्वातंत्र्यासाठी लढला गेला, अहिंसेसाठी लढला गेला, सत्याग्रही प्रवृत्तीसाठी लढला गेला एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हा संघर्ष कुणाच्या विरुद्ध होता, तर दुसऱ्या बाजूला हा संघर्ष होता मध्ययुगीन राजसत्ता कायम टिकू इच्छणार. हैदराबादचा उस्मान अली बादशाह हा तर सतत सांगत होता की मी मुघलांचा मी वारसा आहे, मुघलांचा वारसा जर भारताचा स्वतंत्र भारतात कोणी टिकू शकणार असेल तर तो माझ्यावरती जबाबदारी आहे, आणि म्हणून भारत मी माझी राजसत्ता सोडणार नाही, मी हैदराबाद भारतामध्ये विलीन होणार नाही असा त्याचा पट्टाग्रह होता. आणि त्याला मदत करायला म्हणून एक लष्करी संघटना आपल्या लातूरचेच कासिम रजवी म्हणून होते, त्यांनी एक मोठी रजाकार संघटना उभी केली आणि लष्कराला मदत करणार असं एक सैनिक स्वयंसेवकांचं दल त्यांनी उभं केलं. आणि यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला. हा जो संघर्ष आहे हा नुसता स्वातंत्र्य लढा नाही, त्यापेक्षाही भयानक अशी अवस्था हैदराबादच्या मुक्तीसंग्राम. एवढेच नव्हे तर आकाशवाणी चालवलेली काही ठिकाणी हैदराबाद मनमाडहून मुंबईला हैदराबाद राज्याची आकाशवाणी म्हणून स्वतंत्र, संपर्काची जी साधनं होती ती अशा प्रकारचे रातोरात पाम्पलेट देणं, त्यानंतर हा सगळा या पद्धतीने हा संघर्ष सुरू होता. आणि सगळ्यात महत्वाची लक्षणीय गोष्ट जी आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाची की 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 हैदराबाद राज्यामध्ये म्हणजे आपल्या औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, सेलूमध्ये, कोट्टूरमध्ये, निजामाबादमध्ये, गुलबर्ग्यामध्ये, या सगळ्या हैदराबाद राज्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की या हैदराबाद राज्यामध्ये तिरंगा फडकवला, वंदे मातरम म्हटलं म्हणून हजारो माणसं तुरुंगात डांबली गेली. हे मुंबई पुण्यातल्या लोकांनाही कल्पना नाहीये की स्वातंत्र्य दिन साजरा करत होता तेव्हा मराठवाड्यातला औरंगाबाद मधला माणूस हा तुरुंगात डांबला गेलेला होता, त्यांनी वंदे मातरम म्हटलं आणि हातात तिरंगा बाळगला म्हणून. हैदराबादच्या निजामानं पॉम्प्लेट काढले की तिरंगा हा परकीयांचा ध्वज आहे, तिरंगा बाळगणारा हा परकीयांचा हस्तक बांधला होते या पद्धती. तेव्हा अशी अवस्था हैदराबाद राज्यामध्ये 1947 दरम्यान होती. आणि नुसतंच नाही,
1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर आणखी एक महत्वाची गोष्ट झाली की हैदराबादच्या निजामानं अनल मलिकचा सिद्धांत जसं जाहीर केला तसा उर्वरित भारतात असलेल्या लोकांना ज्यांना आश्रय पाहिजे त्यांनी हैदराबाद राज्यात द्यावं अशी भूमिका घेतली. म्हणजे उर्वरित भारतातले अनेक शब्द वापरत नाही पण त्यांना ज्यांना हैदराबाद राज्यात राहायचं सोयीचं वाटेल असे हैदराबाद राज्यातल्या लोकांनी इथे यावं ही भूमिका घेतली. आणि हैदराबाद राज्यातल्या लोकांना जर स्वतंत्र जर वंदे मातरम म्हणायचं असेल आणि तिरंगा बाळगायचा असेल तर त्यांनी चले जाव निघून जाव ही भूमिका घेतली. आणि त्यामुळे अनेक लोक हे त्यामुळे अनेक लोक असे तुमच्या स्थलांतरित झाले. सांगायच्या मतीत अर्थ एक गोष्ट अशी झाली की ही जेव्हा अवस्था आली तेव्हा हैदराबाद राज्याच्या चळवळीतले काही नेते गोविंदभाई श्रॉफ आहेत, स्वामी रामानंद तीर्थ आहेत, माणिकचंद पहाडे आहेत, ही सगळी मंडळी स्वामीजी यांना तुमच्या महात्मा गांधींना भेटायला गेली आणि त्यांना त्यांनी परिस्थिती सांगितली की हैदराबाद राज्यात आता राहणं मुश्किल झालंय, लोक स्थलांतरित करायला लागलेत. अशा अवस्थेमध्ये आम्हाला हातात शस्त्र घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तर काय करा. गांधीजी असं म्हणाले या बाबतीत एक पॉप्युलरिटी सापडलेलं आहे. गांधीजी असं म्हणाले की ठीक आहे मला तुम्ही हातात शस्त्र घेताय ठीक आहे, माझी अहिंसाची पळचूक पण कुठेची अहिंसा नाही, डटके राहा, तुम्ही हैदराबाद राज्य सोडून जात नाही याबद्दल मला अभिमान आहे. हा जो संदेश आहे हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या सशस्त्र लढ्याला हा मुख संमती आहे गांधीजींची असं मानलं गेलं. आणि 1947 आणि 1948 हा 10 वर्षाचा जो संघर्ष आहे तो हैदराबाद राज्याचा सशस्त्र लढा आहे आणि उर्वरित जो लढा आहे 1947 पर्यंतचा तो सशस्त्र नाही गांधीवादी आहे. आणि एक लक्षात घ्यायचे की महात्मा गांधींवर नितांत श्रद्धा असणार आहे, अहिंसक कार्यकर्ता अपरिहार्यपणे हातात शस्त्र घेत आणि या हातात शस्त्र घेण्याचे वैशिष्ट्य एक लक्षात घ्या की सगळ्या हैदराबाद म्हणजे 47-48 या वर्षभरातल्या चळवळीचं लक्षात घेतलं तर कुठेही हा कार्यकर्ता हातात शस्त्र असलेला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा कार्यकर्ता कुणावरही आक्रमण करत नाही. डिफेन्सिव्ह टेक्निक या शस्त्र या सशस्त्र लढ्यात कार्यकर्त्यांनी वापरलेलं आहे. सशस्त्र लढ्यामध्ये कार्यकर्त्यांनी वापरलेलं हे जे हा जो स्टँड आहे तो स्टँड आक्रमक नाही तर स्वसंरक्षक. म्हणजे आपले जे गुप्त कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते घेतली सगळे रझाकारी हरफुल्ला जमलेत आणि त्या औरंगाबाद हल्ला करणार आहेत अशी बातमी आली की मग औरंगाबाद तो हल्ला करण्याच्या आधीच तो परतून लावायचा. याला म्हणतात डिफेन्स टेक्निक. अशा पद्धतीचं डिफेन्स आक्रमण नाही तर स्वसंरक्षण. स्वसंरक्षणासाठी हा सगळा सशस्त्र लढा या 1947-48 या दरम्यान लढलेला आहे. आणि या लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर स्त्रियांचं योगदान मोठं आहे. अगदी गीताबाई चाठणकरांपासून ते सगळ्या अनेक नाव आहेत अगदी जालन्याच्या दगडावेशिर्के आशाते वाघमारे असंख्य नावं आहेत स्त्री आहेत, असंख्य स्त्री कार्यकर्त्यांची नावं आहेत. या स्त्री कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन हैदराबाद राज्याची बॉर्डर ओलांडून नगरला जायचं, मनमाडला जायचं, मुंबईला जायचं, तिकडे नागपूरला जायचं, मद्रासला जायचं आणि तिथून शस्त्रास्त्र आणायची. ती शस्त्रास्त्र पोटावर बांधून पकडली गेली की खलासच. ही अवस्था जेव्हा उदार अशा पद्धतीचं काम हैदराबाद राज्यातल्या या 1947-48 या संघर्षात झालेलं आहे. आणि हा संघर्ष आपरा कुठे ना पोहोचला इकडेच आहात. म्हणजे स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्यातले जसे या पद्धतीने जीवावर उदारून काम करतायत तसंच हैदराबाद राज्याचं प्रशासनही तितक्याच जिद्दीनं काम करतंय. अगदी 1937 पासून हैदराबादच्या निजामानं स्वतंत्र राहायचं ठरवलं याचा उल्लेख केलेला आहे. त्याचं एक पत्र त्या काळात सापडलेलं आहे. त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिले 1935 कायद्यांचे स्पष्ट झालं होतं की आता तुम्ही भारत सोडून चाललात तेव्हा विदर्भ तुम्ही आमच्याकडून घेतलेला आहे, तो विदर्भ आमचा आम्हाला परत आहे, आम्ही स्वतंत्र राहणार. 1937 स्वतंत्र राहायची त्याची कल्पना आहे आणि हैदराबाद त्यांनी परत मागितलं होतं. स्वतंत्र हैदराबादची जी कल्पना आहे ती तिथे हैदराबाद मध्ये परत जायचं का स्वतंत्र राहायचं स्वतंत्र भारताच्या अनुषंगाने. आता आपण बोलताना महात्मा गांधींचा एक संदेश खूप उत्कृष्ट पद्धतीने सांगितला तो विशद केला. पण
तो महात्मा गांधींचा संदेश झाला. आपण या 86 वर्षामध्ये जडे बरेच चढ उतार सगळे तुम्ही याच्यातले पाहिले आहेत. आत्ताची तरुण पिढी ही खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे, हुशार आहे, परंतु देशभक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या संदर्भात जर एखादा काही संदेश द्यायचा झाला असेल तर आपण काय देणार आहात? याला कारण आपणच बोलत काय, गेल्या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आम्ही पुरोगामित्व कशाला म्हटलं? आमची पुरोगामित्वाची व्याख्या म्हणजे पाश्चात्यीकरण. बरोबर, पाश्चात्यांचं अनुकरण याला आम्ही पुरोगामित्व म्हटलं. प्राचीनत्वाचा धांडोळा याला प्रतिगामित्व म्हटलं. बरोबर. आणि म्हणून आमच्या सगळ्या अभ्यासक्रमाचा जो सगळा सार आहे तो सगळा सार कशाच्या संदर्भात आहे का, अगदी 1950 म्हणजे ब्रिटिशर्स आल्यानंतरचा जो काही कालखंड आहे सगळा, ही जी वाटचाल आहे किंबहुना 15व्या 16व्या शतकानंतरची वाटचाल, आधुनिकतेची वाटचाल, आणि प्राचीन काळात काहीच नव्हतं ही कल्पना बाळगणारा हा पुरोगामी. आता बरोबर पीएचडीचा एक थीसिस मी आता परवा वाचण्यात आला, तिथे त्या विद्यार्थ्यांनी म्हटलंय, त्यांनी सांगितलंय की आम्ही कॉमर्सचा अभ्यास करताना इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या नंतरच कॉमर्सचा अभ्यास करतो, म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापार हा सगळा आताच सुरू झालेला आहे, प्राचीन काळात काहीच नव्हतं. याला शह देणार, आता तू उल्लेख करतो ज्ञानाचे, याला शह देणार एक प्रवास वर्णन गेल्या 50 वर्षात प्रचलित झालेले पण लोकांपर्यंत तिथे पोहोचलेलं नाहीये. हा हे प्रवास वर्णन एका 1830 साली एका ग्रीक अभ्यासकाला संशोधकाला ग्रीसमध्ये हस्तलिखितात सापडलं, आणि त्या हस्तलिखिताचं नाव आहे पेरिप्लस ऑफ युरेथ्रिनची. सुरुवातीची 550 पानं गहाळ झालेली आहेत, आणि या 550 पानांचा संदर्भच म्हणजे लागत नाही, त्यामुळे ते कुणी लिहिलंय, कोण प्रवासी आहे हे कळत नाही. पण हा प्रवासी आजपासून 2000 वर्षापूर्वी पहिल्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात भडोचला उतरलाय, भृगुकच्छला, तिथून तो खान्देश मार्गे अजिंठ्याला येतोय, अचिंत्य त्याला उल्लेख करतोय, पितनगल्ल्याला येतोय, तिथून राजतडागला येतोय, राजतडाग म्हणजे औरंगाबादला येतोय, राजतडागून पैठणला जातोय, पैठणहून भोकरदनला येतोय, भोकरदनहून तुमच्या तेरला तगरपूरला जातोय, तगरपूरहून अमरावतीला जातो तेलंगणातल्या अमरावती, आणि तो असं लिहितोय की भारतातल्या 9 मेट्रोपॉलिटन सिटीज या काळात अस्तित्वात आहेत, आणि या 9 मेट्रोपॉलिटन सिटीज पैकी आपण 3 मराठवाड्यातल्या आहेत. प्रचंड मोठा व्यापार या काळात सुरू आहे, पण या व्यापाराचा किंवा सातवाहन साम्राज्य 500 वर्ष टिकलेलं सातवाहन साम्राज्य आपल्या मराठवाड्यातलं महाराष्ट्राचं आणि रोमन साम्राज्याच्या समकालीन असलं. आम्हाला रोमनांचा सगळा इतिहास पाठ आहे, पण त्या रोमनांच्या काळात भारताचा व्यापार हा इंडो रोमन व्यापार जो आहे तो सोमन या काळात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग तरुणांच्या मनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढवा या दृष्टीकोनातून आपण ते समजू शकतो. नाही, तो त्यांनी एक केलं पाहिजे, आपली पहिली महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे की आपल्या स्वतःबद्दलचा न्यूनगंड जो आहे हा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. मग तो राष्ट्र आम्ही भारताचे आहोत म्हणून न्यूनगंड असेल, आम्ही तमक्या जातीचे आहोत, आमच्या धर्माचे आहोत म्हणून न्यूनगंड असेल, हा कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपण या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ही ईर्ष्या जर मनात बाळगली आणि आपला भूतकाळ नव्याने धुंडाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मोठ्या प्रमाणात राष्ट्र उभारणी करता येईल. या राष्ट्र उभारणीत आपला सहभाग निश्चितच आवश्यक आहे, तो मिळावा. आरोग्य जागृती.